एसएसटी कला व वाणिज्य महाविद्यालयात आपले सहर्ष स्वागत। हा आहे एसएसटी एडुपीडिया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री मारुती पांढरे, सहाय्यक शिक्षक समाजशास्त्र विषय। आज आपण समाजशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 3 मधील दुसरा मुद्दा त्या ठिकाणी पाहणार आहोत, विविधतेत एकता। आपला भारतीय समाज जो आहे तो पूर्ण आहे। आपल्या भारतीय समाजामध्ये अनेक जाती आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक वंश आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक भाषा आहेत। भारत हा असा देश आहे जिथे विविध सामाजिक ठिकाणाहून लोक एक समाज म्हणून काम करतात। आपल्या भारतीय समाजामध्ये वैविध्यपूर्ण असली तरी सुद्धा सर्व रे व्यक्ती जे आहेत ते एकत्रपणे आपल्याला काम जे आहे ते काम त्या ठिकाणी करताना दिसून येतात। आपलं भारतीय समाज जो आहे ची छोटी प्रतिकृती आहे। भारतीय समाजामध्ये विविध प्रकारच्या परंपरा त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात। त्याचबरोबर भारतीय समाजाची संस्कृती देखील त्या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला असलेले दिसून येते। त्या सर्वांमध्ये आपल्याला एकत्रितपणा जो आहे तो असलेला दिसून येतो। आता आपण त्या ठिकाणी धार्मिक ऐक्याविषयी पाहूया। भारतीय समाजामध्ये अनेक धर्म आहेत, त्यामध्ये हिंदू धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिस्ती धर्म, पारसी धर्म, ज्यू धर्म, परंतु या सर्व धर्मामध्ये आपल्याला ऐक्य असलेलं दिसून येईल। बाहेरून जरी धर्म वेगळे असले आपल्याला वाटत असले तरी सुद्धा प्रत्येक धर्माची धार्मिक मूल्य त्याचबरोबर धार्मिक श्रद्धा ज्या आहेत त्या सारख्याच असलेले दिसून येतात। प्रत्येक धर्म जो आहे तो धर्म आपल्याला प्रामाणिकपणा, साधेपणा, चांगुलपणा इत्यादी गोष्टी ज्या आहेत या गोष्टींची शिकवण देतो। त्याचबरोबर परोपकारी असेल, त्याचबरोबर धार्मिकता आणि सद्गुणावर विश्वास बाळगण्यासाठी आपल्याला प्रत्येक धर्म जो आहे तो धर्म शिकवतो। आणि त्यामुळे जगामध्ये आपण ऐक्य असलेलं दिसून येतं। तीव्र आर्थिक आणि सामाजिक विषमतेमुळे समाजवादी समाजाच्या उदयात अडथळा निर्माण झाला असला तरी तो अडथळा कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्या देशाची जी राज्यघटना आहे या राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला केलेला दिसून येतो। आपल्या भारतीय समाजातील जर आपण आर्थिक स्तरानुसार विभाजन जर पाहिलं तर त्या ठिकाणी गरीब असेल, श्रीमंत असेल किंवा त्या ठिकाणी मध्यमवर्गीय असेल, परंतु गरीब आणि दुर्बल घटक जे आहेत या दुर्बल घटकासाठी आपली जी पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्या योजनेमध्ये अनेक त्या ठिकाणी योजना ज्या आहेत त्या योजना आखलेल्या आपल्याला दिसून येतात। त्याचा परिणाम म्हणून आपल्याला आपल्या देशातील जे दुर्बल घटक असतील, गरीब घटक असतील, त्यांचा विकास जो आहे तो विकास त्या ठिकाणी होताना दिसून येतो। आणि भारताची अखंडता जी आहे ती टिकवण्याचा प्रयत्न राजकीय ऐक्याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी केलेला दिसून येतो। आता आपण त्या ठिकाणी आपलं भारतीय संविधानाचा विषय पाहूया। 26 जानेवारी 1950 ला आपल्या देशाचं संविधानानुसार आपल्या देशाचा कारभार जो आहे तो कारभार त्या ठिकाणी चालू झाला। या संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता हे जे मूल्य आहे या मूल्यावरती भर आपल्याला दिलेला दिसून येतो। त्याचप्रमाणे धर्म असेल, भाषा असेल, प्रदेश असतील, जाती असेल, लिंग असेल, समाज असेल या प्रत्येकांसाठी वैशिष्ट्यपूर्ण अधिकार जे आहेत ते अधिकार आपल्याला दिलेले दिसून येतात। आपण जर शिक्षणाचा विचार केला तर आपल्या देशाच्या राज्यघटनेच्या कलम क्रमांक 45 मध्ये शिक्षणाविषयी त्या ठिकाणी सांगितलेत आलेलं आहे। त्यामध्ये प्राथमिक शिक्षण जे आहे ते सर्वांना कंपल्सरी करण्यात आलेलं आहे। ज्या बालकांचे वय 6 ते 14 वर्ष आहे अशा बालकांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण त्या ठिकाणी देण्याविषयी आपल्या संविधानामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। जगातील सर्वात
मोठं व प्रदीर्घ संविधान त्या ठिकाणी आपल्या देशाचं आहे। आता आपण भाषिक ऐक्याविषय पाहूया। आपल्या देशामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात, विविध राज्य असतील त्या राज्यामध्ये आपल्याला बोललेले दिसून येतात। आपल्या देशामध्ये 1652 पेक्षा जास्त भाषा ज्या आहेत त्या भाषा बोललेल्या दिसून येतात। त्यामधील काही भाषा ज्या आहेत त्या बोली भाषा आहेत, तर काही भाषांना अभिजित भाषेचा तो दर्जा त्या ठिकाणी आपल्याला दिलेला दिसून येतो। भाषिक ऐक्य म्हणजे देशातील प्रत्येक भाषेला प्रादेशिक असो किंवा त्या ठिकाणी राष्ट्रीय असो समान वागणूक जी आहे ती मिळाली पाहिजे। आपल्या भारतीय राज्य भाषिक विविधतेने मान्य आहे, त्याचबरोबर ज्या भाषा नामशेष होत आहेत त्या भाषांना टिकवण्यासाठी विशेष असे प्रयत्न जे आहे ते प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला केलेले दिसून येतात। आपल्या आपल्या देशामधील शिक्षणामध्ये एकूण 3 भाषा ज्या आहे या 3 भाषांचा वापर जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी केलेला दिसून येतो। 1964 जे कोठारे आयोग आहे त्या कोठारे आयोगांनी 3 भाषांचं सूत्र जे आहे या सूत्राचा वापर शिक्षणामध्ये असायला हवा, या आयोगालाच भारतीय शिक्षण आयोग असं देखील म्हटलं जातं। कारण आपल्या देशामध्ये अनेक भाषा आहेत परंतु त्या ठिकाणी शिक्षणामध्ये एक वाक्यता राहावी त्यासाठी पहिली भाषा जी आहे ती प्रादेशिक किंवा मातृभाषा। आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर आपली प्रादेशिक किंवा मातृभाषा मराठी आहे, त्याचबरोबर दुसरी भाषा जी आहे ती राष्ट्रीय भाषा ज्याला आपण त्या ठिकाणी हिंदी असं म्हटलं जातं, त्याचबरोबर तिसरी जी भाषा आहे ती इंग्रजी किंवा प्रादेशिक भाषा आहे। या 3 भाषेच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये शिक्षण जे आहे हे शिक्षण त्या ठिकाणी दिलेलं दिसून येतं आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या देशामध्ये शिक्षणाचं सार्वत्रिकरण जे आहे ते सार्वत्रिकरण मोठ्या प्रमाणावरती होताना दिसतंय। शिक्षणाचा साक्षरतेचा रेट जो आहे तो आपल्याला सतत वाढताना दिसून येतोय। त्यानंतर सांस्कृतिक ऐक्य, आपला देश जो आहे त्या देशाला सांस्कृतिक परंपरा त्या ठिकाणी लाभलेली आहे। आपल्या देशामध्ये विविध धर्म आहेत, जाती आहेत, भाषा आहेत, पंथ आहेत आणि या प्रत्येक भाषा असेल धर्म असेल त्यांची संस्कृती जी आहे ती आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण असलेली दिसून येते। भारतीय संस्कृती ही आपल्याला सांस्कृतिक ऐक्याचं प्रदर्शन जे आहे ते दाखवताना दिसून येते। आपण त्या ठिकाणी पाहतो की 26 जानेवारी असेल किंवा 15 ऑगस्टला जो आपला लाल किल्ला आहे त्या ठिकाणी आपल्या पूर्ण देशाच्या संस्कृतीचं दर्शन जे आहे ते दर्शन त्या ठिकाणी आपल्याला घडताना दिसून येतं। मग त्या ठिकाणी सण असतील, उत्सव असतील, या माध्यमातून देखील आपल्याला हे दर्शन जे आहे हे दर्शन घडताना दिसून येतं। दिवाळी असेल, ओणम असेल, ईद असेल, रक्षाबंधन असेल किंवा त्या ठिकाणी नवीन वर्ष असेल, ख्रिसमस असेल, असे विविध सण जे आहेत हे आपल्या देशाच्या प्रत्येक भागामध्ये साजरे केले जातात आणि त्याद्वारे आपली जी संस्कृती आहे या संस्कृतीचं जतन जे आहे ते जतन आपल्याला त्या ठिकाणी केलेलं दिसून येतं। अशा प्रकारे आज आपण विविधतेतील एकता हा जो मुद्दा आहे याविषयी त्या ठिकाणी माहिती पाहिली। थँक्यू।